watching my YouTube channel Best Class Education. Today we are going to learn the poem The World Is Mine. First of all, the meaning of this title is I am so blessed, I am so lucky. तर या कवितेमधून कवयित्रीने आपल्याला खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. आपल्या समाजात असे अनेक लोक असतात जे अपंग आहे, परंतु ते अपंग असूनही खूप आनंदात असतात. याच्या मागचं कारण शोधायला गेलं तर ते आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा काय आहे याचा जास्त विचार करतात आणि आपलं जीवन आनंदमय बनवतात. पण जे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत ते आपल्याकडे काय नाही याचा विचार करत बसतात आणि दुःखी असतात. आणि बघायला गेलं तर आपल्या समाजात ज्या लोकांकडे कमतरता आहे तेच लोक पुढे जातात, कारण की त्या लोकांना कमतरतेची जाणीव असते आणि माणूस हा कमतरतेवरच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे असाच काही पद्धतीचा मेसेज या कवितेमधून कवयित्रीने आपल्याला दिलेला आहे. तर आपण बघूया आपली कविता द वर्ल्ड इज माइन. तर या कवितेमध्ये कवयित्रीने तिचे अनेक प्रसंग आपल्याबरोबर शेअर केले आहेत आणि तिने सांगितलं आहे की माझा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह कसा झाला. तर चला आपण बघूया आपली ही कविता. याचा फर्स्ट स्टांजा आहे, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर, आय अनवेअर हर, शी सीम्ड सो गे अँड आय विश आय वॉज सो फेअर, व्हेन सडनली शी रोज टू लिव आय सॉ हर होबल डाऊन एज, शी हॅड वन लेग अँड वन क्रोच but as she passed a smile, oh god forgive me when I whine, I have two legs, the world is mine, the world is mine. कवयित्री एका बस मध्ये ट्रॅव्हल करत असताना त्यांना त्या बस मध्ये एक सुंदर मुलगी दिसते. ती गोरी पान असते, लवली असते, ब्युटिफुल असते आणि तिचे हेअर हे सिल्की असतात, रेशमी केस तिला असतात आणि ती खूप आनंदात असते. जेव्हा कवयित्री तिला बघतात तेव्हा कवयित्रीला तिच्या सुंदरतेचा हेवा वाटू लागतो आणि मग कवयित्री देवाकडे प्रार्थना करतात, ओ गॉड मला सुद्धा असे जर सिल्कन हेअर आणि इतकी लवली सुंदर असते तर मला नको तू असं बनवलं नाही. जेव्हा अचानक बस थांबते आणि ती मुलगी खाली उतरायला निघते तेव्हा लेखिका बघतात की ती मुलगी ही अपंग आहे, तिला एकच पाय आहे आणि बसच्या दोन रो मधून ती लंगडत लंगडत चाललेली आहे. तेव्हा कवयित्री पुन्हा एकदा देवाला प्रार्थना करतात, ओ गॉड फॉरगिव्ह मी, मला माफ कर की मी तुझ्याकडे रडगाणं गायले की मला सुद्धा असं बनव, पण मी तर खूप लकी आहे, आय एम सो ब्लेस्ड, आय एम सो लकी की तू मला दोन पाय दिले जेणेकरून मी हे सगळं जग पाहू शकते आणि हे जग माझं आहे माझं. अशा प्रकारे कवयित्रीने या स्टांजामध्ये त्यांचा पहिला प्रसंग आपल्याला सांगितला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये त्यांनी दुसरा प्रसंग सांगितलेला आहे. तर आपण बघूया आता दुसरा स्टांजा. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, द लॅड हू सोल्ड देम had such a charm, I talk with him, he seems so calm, and if I were late it would do not harm, and as I left she said to me, thank you, you have been so kind, it's nice to talk with folk like you, you see I am blind, oh god forgive me when I am blind, I have two eyes, the world is mine, the world is mine. आणि दुसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री एका मिठाईच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी थांबतात. तिथे जो मिठाई विकणारा जो मुलगा असतो तो छाम असतो, मोहक असतो, आकर्षक असतो आणि दोघांनाही काही घाई नसते म्हणून कवयित्री त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करतात. तेव्हा दोघे थोड्याफार गप्पा मारतात. त्यानंतर कवयित्रीना तो मुलगा थोडासा काम वाटतो, काम मीन्स सायलेंट वाटतो, थोडा शांत वाटतो. आणि जेव्हा कवयित्री जाण्यासाठी निघतात तेव्हा तो मुलगा कवयित्रींना विचारतो, म्हणतो की थँक यू, तुमच्यासारख्या लोकांबरोबर तुमच्यासारख्या चांगल्या लोकांबरोबर मला बोलायला खूप आवडतं, कारण तुम्ही बघू शकता मी ब्लाइंड आहे, मी पाहू शकत नाही. आणि त्यावेळी कवयित्री देवाला पुन्हा एकदा प्रार्थना करतात, ओ गॉड फॉरगिव्ह मी, अरे देवा मला माफ कर, मी जर तुझ्याबरोबर काही रडगाणं गायलं असेल तर मला माफ कर, मी तर खूप लकी आहे, मी खूप ब्लेस्ड आहे की तू मला दोन डोळे दिलेले आहेत आणि मी तुझ्याकडे सारखं रडगाणं गात असते, त्यामुळे तू मला माफ कर आणि हे वर्ल्ड जे आहे ते माझं आहे, वर्ल्ड इज माइन, द वर्ल्ड इज माइन. अशा प्रकारे या दुसऱ्या स्टांजात कवयित्री त्यांचा दुसरा अनुभव आपल्याबरोबर शेअर करतात. या स्टांजाची जी रायम स्कीम आहे ती सुद्धा ए ए बी बी आणि सी सी अशी आहे.
Yan ang tarapan mo kuya, pala tisara sandya. Later, walking down the street, I saw a child with the eyes of blue. He stood and watched the other play. It seemed he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have two ears, the world is mine, the world is mine. जेव्हा कवयित्री रस्ता ओलांडून पुढे जातात तेव्हा निळे डोळे असणारा एक मुलगा त्यांना दिसतो आणि तो मुलगा खेळणाऱ्या दुसऱ्या मुलांकडे पाहत उभा असतो आणि कवयित्रीला वाटते की कदाचित त्याला कळत नसेल की मी काय करू म्हणून ते उभा आहे आणि मग कवयित्री क्षणभर थांबतात आणि त्या मुलाकडे जातात आणि त्याला विचारतात की बाळा तू का जात नाही त्या दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला काय झालं आहे का तुमच्यात तर तो मुलगा काहीच उत्तर न देता पुढेच बघत उभा असतो आणि मग कवयित्रीच्या लक्षात येते तो मुलगा त्याची बहीण आहे त्यामुळे त्याला ऐकू येत नाही आणि मग पुन्हा एकदा कवयित्री देवाकडे प्रार्थना करतात की देवा मला माफ कर मी तुझ्याकडे उगाचच रडणार आहे मी तर खूप लकी आहे मी खूप ब्लेस्ड आहे की तू मला दोन कान दिले जेणेकरून मी मला माहीत नसणाऱ्या गोष्टी ऐकू शकेल आणि हा मुलगा असा आहे की तो लहानपणापासूनच कदाचित बहिरा आहे त्यामुळं त्याला काहीच नवीन गोष्टी ऐकता येत नाही मी तर खूप लकी आहे थँक यू गॉड थँक यू द वर्ल्ड इज माइन हे जग माझं आहे माझं अशा प्रकारे या स्टांजामध्ये कवयित्रीने त्यांच्या दिवसातला तिसरा अनुभव आपल्या बरोबर शेअर केलेला आहे आणि याची राईम स्कीम आहे ए ए बी बी सी सी ही सुद्धा याची राईम स्कीम आहे आता आपण बघूया आपल्याला थर्ड स्टांजा विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो विथ आयज टू सी द सनसेट ग्लो विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय डू नो ओ गॉड फॉरगिव मी व्हेन आय व्हाइन आय एम सो ब्लेस्ड इंडेड द वर्ल्ड इज माइन द वर्ल्ड इज माइन अशा प्रकारे हा आपल्याला थर्ड स्टांजा आहे यामध्ये कवयित्रीने तर थर्ड स्टांजामध्ये कवयित्रीने देवाला खूप आभार मानले आहे की देवाने तिला दोन पाय दिलेले आहेत जे तिला कुठेही नेऊ शकतात आपल्याला पण दोन पाय आहेत दोन डोळे आहेत दोन कान आहेत पाय आपल्याला आपण जिथं माहीत नाही तिथं त्या प्लेसवर आपल्याला हे आपले पाय नेऊ शकतात दोन डोळे आहेत जेणेकरून आपण ही सुंदर सृष्टी पाहू शकतो सनसेट पाहू शकतो सगळं ही जे सृष्टी आहे जे जग आहे ते आपण या डोळ्यांनी पाहू शकतो आणि दोन कान दिलेले आहेत जे आपल्याला सगळं काही ऐकू शकतात मग त्या वाईट गोष्टी पण आहेत आणि चांगल्या पण आहेत काय आत्मसात करायचं हे आपल्यावर असतं आणि याच कारणाने आपण गोष्टी ऐकू शकतो दुसऱ्यांचा आवाज ऐकू शकतो अनेक गोष्टी या जे कान आहेत आपले यातून आपण ऐकू शकतो अशा प्रकारे कवयित्री देवाला खूप धन्यवाद देते की देवाने हे सगळं तिला दिलेलं आहे आणि ती गॉडला म्हणते गॉड खरंच तू खरंच खूप श्रेष्ठ आहे की तू मला हे सगळं दिलेलं आहे आणि मी खरंच खूप लकी आहे रिअली इन डेड म्हणजे रिअली खरंच तू खूप लकी आहे मी खूप लकी आहे मी खूप ब्लेस्ड आहे की हे वर्ल्ड माझं आहे आणि हे सगळं वर्ल्ड म्हणजे आपलं शरीर हे सगळं शरीर माझं आहे आणि यातले सगळे अवयव हे माझ्याकडे आहेत आणि मी खूप लकी आहे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना हे सगळं नाहीये परंतु तरीही ते सुखी आहेत आणि माझ्याकडे सगळं असून सुद्धा मी इतकी दुःखी आहे मी हेवा करते दुसऱ्या गोष्टींना मी हेवा करते हे माझं चुकीचं आहे आणि आजपासून माझा जो निगेटिव्ह दृष्टिकोन आहे तो बदलून आता पॉझिटिव्ह झालेला आहे मी पॉझिटिव्ह विचार करेन आणि माझ्याकडे जे आहे त्याचा मी विचार करेन आणि ते मानून त्याचा सदुपयोग करून मी काहीतरी मोठं काम या जगात करून दाखवेन असं कवयित्री म्हणतात आणि आपल्याला सुद्धा हेच आत्मसात करायचं आहे आपल्याकडे जे आहे याचा सदुपयोग करा जी संधी आहे जी दुसऱ्याकडे नाही एखाद्याला पाय नसतात त्यामुळे तो चालू शकत नाही परंतु आपल्याला सगळं काही हेवा दिलेलं आहे त्याचा आपण चांगला उपयोग करून काहीतरी मोठं काम आपण केलं पाहिजे हाच संदेश या कवितेतून आपल्याला भेटतो आणि अशा प्रकारे आपली सुंदर कविता आहे याच्यातून तुम्ही एक
कशा प्रकारे आपण या जगात सगळ्यांना सुखी ठेवू शकतो आणि स्वतःही सुखी राहू शकतो. I get anything in the life if I set my mind straight. जर मी माझं मन ठेवलं, मी माझं ध्येय निश्चित केलं, तर या जगात मी काहीही मी या जगात आत्मसात करू शकते अशी कुठलीही गोष्ट नाही की अशक्य आहे. या जगात सगळं एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ आय ट्राईड. मी जर प्रयत्न केले तर मी या जगात काहीही करू शकते असा सुंदर संदेश या कवितेतून आपल्याला भेटतो. तर अशा रीतीने आपली जी ही कविता आहे द वर्ल्ड इज माइन ही तर पूर्ण होते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असे चांगले चांगले व्हिडिओ बघू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र सुद्धा हा व्हिडिओ बघू शकतील आणि त्यांना सुद्धा अशी नवीन नवीन माहिती मिळू शकेल. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जर काही अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्स मध्ये ते कमेंट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.